तर मित्रांनो, राज्यामध्ये पाऊस प्रवेश करतो तो 10 फेब्रुवारीला, आणि सकाळपासूनच वातावरण सगळं चेंजिंग झालेलं तुम्हाला महाराष्ट्रातलं दिसणार आहे. तर मित्रांनो, परभणी, छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर वगैरे परिसरातसुद्धा या कालखंडामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. विशेष म्हणजे विदर्भामध्ये काही ठिकाणी हलक्या सरी ते मध्यम सरीसुद्धा कोसळू शकतात, पण मोठा धोका नाही आहे. पत्रावरून पाणी ओघळल किंवा त्याही पक्षात तुटक मुटक अशी थोडे पडतील अशीच कंडिशन आहे. जो मी नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, यवतमाळ तसेच वर्धा वगैरे परिसर सांगत असतो, या भागात देखील अवकाळीचे संकेत आहेत. मात्र गारपिटीचा जो जोर आहे तो मात्र किंचित हरभऱ्यासारखी गार वगैरे राहू शकते. मोठी काय गारपीट या कालखंडामध्ये दिसत नाही आहे. ठीक आहे, तर 10 तारखेला जी कंडिशन घडणार आहे ती नागपूरच्या तिन्ही बाजूस हा पाऊस असणार आहे. विशेष हा गोंदिया अमरावतीचा पण जो खालचा भाग आहे, जो की आपण ज्याला म्हणू शकतो आपण आर्वी तसेच धर्मा धामणगाव, चांदूर, रोहना, विरूळ, पुळगाव जे काही वध्याचे असतील, देवगाव, कोठी तसेच आष्टी, कलम, यवतमाळ परिसरातसुद्धा हा पाऊस आहे. घटंगजी परिसरातसुद्धा पाऊस आहे. आणि तसेच पांगर, खवाडा तसेच डिग्रज, धारवा, पुसद, हिंगोलीचा पण काही भाग हा घेणार आहे. पण वाऱ्याची तीव्रता जास्त असल्यामुळे यामध्ये गारपीट वगैरे काही याच्यामध्ये राहणार नाही आहे. तर मित्रांनो, भंडारा वगैरे तुमसार परिसरातसुद्धा वाऱ्याच्या वादळी वाऱ्यासह जोरदार देखील सरी या कालखंडामध्ये कोसळू शकतात. 10 तारखेचा हा अंदाज तुम्ही आता पाहिला आहे. तर 11 तारखेला किंवा निम्म्या रात्री 10 वाजता कुठे कुठे पावसाचा जोर आणखी वाढू शकतो तो भाग आहे चंद्रपूर, यवतमाळ परिसर, हिंगणघाट परिसर, वर्धा परिसर, नागपूरच्या दोन्ही बाजूस म्हणजे पूर्व दक्षिण उत्तर या दोन्ही बाजूस हा जोर वाढणार आहे. तसेच तुमसार, गोंदिया, रांजणगाव जे परिसर आहे इकडे देखील पावसाचा जोर वाढणार आहे. अकोल्याचा विचार केला तर अकोल्याला 10 तारखेला नव्हे मात्र 11 तारखेला जोर थोडाफार वाढण्याची चान्सेस आहेत. तो म्हणजे जो पलीकडा जो भाग आहे, उदाहरणार्थ आपण त्या तालुक्याची नावं स्पष्ट सांगण्याचा प्रयत्न करू, जो अकोट आहे, अंजणगाव आहे, या भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस देखील पडू शकतो. बुलढाणा आणि खामगाव परिसरात देखील हलक्या सरींची शक्यता या 11 आणि 12 तारखेच्या दरम्यान शक्यता वर्तवण्यात येत आहे. परभणी असेल, लातूर असेल, सोलापूर असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, जालना परिसर असेल, या कालखंडामध्ये पावसाची शक्यता नाही आहे. मात्र ढगाळ वातावरण होत असल्यामुळे एखादोन हलक्या सरी तुरळक ठिकाणी देखील पडू शकतात, पण पिकांना जीवदान देईल किंवा काहीतरी नुकसान करेल असा मात्र हा कालखंडाला या जिल्ह्यांना हा पाऊस नाही. फक्त जो धोका आहे तो वर्धा वगैरे भाग आहे, चंद्रपूर आहे, या तुम्हाला जो मी नेहमी सांगतो उत्तरेकडील भाग असेल किंवा पूर्वेकडील भाग असेल या भागामध्ये धोका स्पष्ट व्यक्त होतोय. गारींची शक्यता मात्र 20% इतकेवढीच आहे. जास्त काही मोठी गार या कालखंडामध्ये तुमच्या भागामध्ये नाही आहे. आणि जो जळगाव परिसर असेल, नाशिक पट्टा असेल, तसेच पुणे वगैरे परिसर असेल, कोल्हापूर, सांगली परिसर असेल, या कालखंडात त्यांना पाऊस नाही. मात्र धुईचा फटका, धुरकट वातावरण ह्या कालखंडामध्ये घडणार आहे. तो मित्रांनो, सगळ्यात मोठी धुई आणि धुरकट वातावरण हे आहे ते 13 तारखेला होते. 13, 14, 15 हे सर्वात जास्त बेकार म्हणजे धुरकट वातावरण, धुईसारखं वातावरण या कालखंडामध्ये सर्वच जिल्ह्यामध्ये होण्याची शक्यता दाट आहे. पूर्ण महाराष्ट्र हा धुक्याच्या छायेखाली असणार आहे आणि दिवसभर या 13 फेब्रुवारीला वातावरण धुरकट धुरकट असणार आहे. तर मित्रांनो, आता पुन्हा एकदा काही भाग आपल्याकडनं सांगता राहिले आहेत, तर त्या भागांची माहिती देखील देऊयात. जालना असेल, जळगाव परिसर असेल, धुळे, नंदुरबार, शहादा असेल, इकडेही मात्र पाऊस नाही. पण विशेष म्हणजे थोडाफार हलका सरी पावसाचा जो जोर आहे तो जिल्हे आहेत, तुम्ही नोट करून घ्या. त्यामध्ये परभणीचा नंबर लागतोय, नांदेडचा सुद्धा नंबर लागतोय, हिंगोली, अमरावती, अकोला, बुलढाण्याचा काही खामगाव वगैरे परिसर असेल, मेहकर वगैरे, येथे देखील हलक्या सरी कोसळू शकतात. लोणारच्या पण काही मोजक्या भागामध्ये हलक्या सरी कोसळू शकतात, नुकसान करणारा पाऊस नाही. तर नागपूर तालुका परिसर, नागपूर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी नुकसान करणारा पाऊस आहे. मात्र जोरदार वारे ते मध्यम ते जोरदार हलक्या सरी पाणी साचेल, वाहणी होईल असं काही कंडिशन याच्यामध्ये सुद्धा व्यक्त करण्यात येत नाही आहे. पण मात्र चांगलंच वातावरण ह्या काळामध्ये सक्रिय होणार आहे. तर भंडारा, गोंदिया, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळच्या बऱ्याच भागामध्ये, चंद्रपूरच्या सुद्धा संपूर्ण भागामध्ये हा पाऊस जोर दाखवण्याचे चान्सेस देखील तितकेच आहेत.